नागपुर महानगर पालिका की स्थायी समिति की बैठक मंगलवार को संपन्न हुई कोरोना के चलते बीते कई दिनों से स्थायी समिति की ऑफलाइन बैठक संपन्न हुई जिसमें सभी सदस्य उपस्थित थे महानगर पालिका की स्थायी समिति की ऑफलाइन बैठक मंगलवार को संपन्न हुई बीते दिनों से ऑफलाइन बैठक नहीं हो पाई थी सदस्य इस बैठक में उपस्थित थे लेकिन किसी भी तरह के विषयों पर बातचीत न करते हुए सिर्फ शहर के विकास कामों पर चर्चा की गई है ऐसी जानकारी स्थायी समिति अध्यक्ष पिंटू झलकीद्वारा नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक बैठ आज संपन्न झाली आणि स्थायी समितीच्या बैठकीत आज पहिल्यांदा ऑफलाईन सभा जी गेल्या अनेक दिवसांपासून थांबली होती ती ऑफलाईन सभा आज सुरू झाली आणि ऑफलाईन सभा झाल्यानंतर सर्वचे सर्व सदस्य आज त्या बैठकीला उपस्थित होते सर्व सदस्यांचा रोष आज प्रशासनावर होता आणि नागपूर शहरातील मागच्या आर्थिक वर्षात जेवढे विकासाचे कामं ज्याचे कार्यादेश प्रदान करण्यात आले होते अनेक कामांचे भूमिपूजन झाले होते अनेक कामं जिथे खोदकाम सुरू झालं होतं असे सर्वचे सर्व कामं थांबल्यामुळे अनेक नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता आणि हा सर्व रोष आज प्रशासनावर आला आणि स्थायी समितीच्या पटलावर जे विषय आज मंजुरी करीत आले होते ते सर्वचे सर्व विषय आज स्थगित करून केवळ शहराच्या विकासावर आज आम्ही चर्चा केली आणि या संदर्भात आयुक्त महोदयांना आजच्या बैठकीला बोलवलं होतं मात्र मुंबईला एका अर्जंट कामानिमित्त ते बैठकीला गेले आणि आयुक्त उपस्थित नसल्यामुळे जे तीनही अतिरिक्त आयुक्त होते ते या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यास असमर्थ ठरले आणि त्यामुळे जोपर्यंत आयुक्त या बैठकीला येऊन ह्या सर्व प्रश्नांची उत्तर देत नाही तोपर्यंत या आजच्या अजेंड्यावर चर्चा होणार नाही असा आज आम्ही निर्णय घेतला आणि त्यामुळे हे सर्वचे सर्व विषय स्थगित करून उद्या चार वाजता पुन्हा ही बैठक आम्ही स्थायी समितीची ठेवली त्याच्यामुळे आज ही स्थायी समितीची जी बैठक आहे केवल विकास विषय आरोप चर्चा लगी पिछले आर्थिक साल में विकास कार्यों के कार्यदेश प्रदान किए गए थे भूमि पूजन भी हुए थे और ये सभी कार्य स्थगित होने से नगर सेवकों में काफी रोष दिखाई दिया इसलिए मंगलवार को किसी भी विषय पर चर्चा नहीं की गई। कल फिर से बैठक का आयोजन किया गया है जिसमें विविध विषयों पर चर्चा होगी ऐसी जानकारी पिंटूझल के द्वारा दी गयी कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख एन न्यूज नागपुर